शेतकरीबंधो नमस्कार. अचल ओळींग जे चाललेलं आहे वाघापूर कुंजीर वस्तीसाठी चाललेलं आहे. श्री दशरथ कुंजीर सर काकांनी ही जी रोपं घेतलेली आहेत ही आपला 1.5 वर्षाचा केशर आंबा आहे. बघू शकतो आपण सिलेक्टेड रोपं दिली जातात, खराब रोपं अशी बाजूला काढली जातात. आता हा केशर आंबा जर लागवड म्हणलं तर याचं लागवड अंतर आहे 12x4, 12x6, 12x8, 9x6, 10x6. रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं. आता ही 1.5 वर्षाची जी रोपं आहेत ही बघू शकतो आपण. ही रोपं जर म्हणलं तर जमिनीमध्ये लागल्यानंतर फास्ट वाढत असतात. आता ज्यावेळी काकांनी बुकिंग केलं त्यानंतर असे आम्ही लेबल लावत असतो आंबा दिला आहे म्हणून. कारण ही नर्सरी आपली मोठी आहे, 35 एकरात नर्सरी आहे. शासनमान्य नर्सरी असल्यामुळे आपल्याकडे जी रोपं दिली जातात जसं बुकिंग असतं त्याप्रमाणे ती रोपं दिलेली असतात. त्याचबरोबर रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं. आता ही जी गाडी आपली लोडिंग चाललेली आहे कुंजी साहेबांची, रिटायर क्लास 2 अधिकारी आहेत. तिने आता पूर्ण वेळ शेतीकडे दिलेला आहे, त्यामुळे नवीन नवीन असे जशी सदन पद्धतीने आंबा लागवड असेल त्याचबरोबर नवीन अशी फळझाडांचं नियोजन केलेलं आहे. बागायतदार व्यक्ती असल्यामुळे आणि शेतीविषयामध्ये सखोल अभ्यास असल्यामुळे पूर्व नियोजन जे म्हणतो आपण पूर्व अभ्यास पूर्ण ह्या विषयावरती जे नॉलेज असणारी व्यक्ती आहे. आता जे आपण लोडिंग करावलं आहे हा केशर आंबा आहे. त्याचबरोबर ह्या केशर आंब्यामध्ये पॉलिनेशनसाठी इतर व्हरायटी लावल्या जातात. त्यामध्ये आपल्याला मिक्स व्हरायटी ज्यावेळी लावतो आपण त्यावेळी दशेरी, तोतापुरी, बारमासी व्हरायटी आंबा 10 आंबा लावायचा आहे. त्याचबरोबर आपण देवगड हापूस पॉलिनेशनसाठी 10 रोपं दिलेली आहेत. केशर आंबा जर म्हणलं तर आपल्याला हे रोप लावल्यापासून पुढील वर्षामध्येच उत्पादन येणार आहे. बघू शकतो आता झाडला मोहर पण दिसतो. तर या रोपांना जमीन लागल्यानंतर झपाट्यानं वाढ होते. कमी अंतर असल्यामुळे रोपामध्ये स्पर्धा तयार होते आणि त्याचा फायदा आपल्याला रोप वाढीवरती होत असतो. रोप जे लागल्यानंतर जमिनीमध्ये फास्ट वाढ जी म्हणतो आपण ती होत असते. त्याचबरोबर ही रोपं लावताना आपण शेतकरी बंधूंनी ज्यावेळी खड्डा खणला जातो, साधारण आपण 1.5 इंचचा खड्डा जर खणला या लागवडीसाठी तर खत माती व्यवस्थित त्यामध्ये मिळून जमीन भुसभुशीत झाल्यामुळे रोपाची वाढ फास्ट होते. त्याचबरोबर रोप लावल्यानंतर दुसऱ्या 7व्या दिवशी आपण ह्युमिक ॲसिड आणि 12x4ची आळवणी द्यायची आहे. त्याचं पण आपल्याला सर्व नियोजन दिलं जातं. त्याचबरोबर 1 महिन्यानं त्याचा शेंडा कटिंग असतो. शेंडा कटिंग केल्यानंतर रोपाला फुटवा यायला चालू होतो. जसं आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघतो ह्या रोपाला फुटवा. तर काकांनी जे 2 बेड सिलेक्ट केलेले आहेत ते असे रोप भरायला चालू आहे. जे खराब रोप आम्हाला वाटतं ते रोप आम्ही रिबॅगिंगसाठी ठेवत असतो. कारण इतर नर्सरीवाल्यासारखं सरसकट आपण रोपं देत नाही. जे खराब रोप वाटतं ते बाजूला काढलं जातं, त्यामुळे रोपं चांगली मिळतात. त्याचबरोबर आपल्याला लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन. आता ही लागवड का करतो आपण कमी अंतरावरती तर आपल्या देशामध्ये क्षेत्रफळ भरपूर आहे. दुसरी गोष्ट काय आहे की कमी अंतरावरती झाडांची वाढ फास्ट होते आणि आपल्याला अगदी पुढच्या वर्षी या झाडाला उत्पादन घेता येतं. आता रोप जे आहे हे जमिनीमध्ये लागले की फास्ट वाढतं आणि उत्पादन आपल्याला लवकर मिळतं. केशर आंबा आता का लावायचा तर हे केशर आंबा लावला तर याला प्रत्येक वर्षी आपल्याला उत्पादन मिळत असतं. त्याचबरोबर केशर आंबा म्हटलं तर याचं जे आपल्याला वाढ असेल त्याचबरोबर उत्पादनामध्ये जर म्हटलं तर केशर आंबा आज आपल्याला हा जर आपण आता पुढील वर्षामध्ये जे नियोजन शेतकरी बंधूंना देतो आहे त्यामध्ये खत पाण्याचं नियोजन झाल्यामुळे आंब्याची वाढ झपाट्याने झाल्यामुळे उत्पादन घेता येतं. हा त्यातला एक मागचा विषय असतो. दुसरी गोष्ट ही जी रोपं आपण कमी अंतरावरती लावतो आहे त्यामध्ये स्पर्धा तयार होते. त्याचबरोबर मुळाची आडक होते, वारा कवऱ्याला झाडं मोडली जात नाहीत. आणि दुसरी गोष्ट कमी अंतरावरती आपल्याला फवारणी होत्या झाडाची वाढ मेंटेन करता येते. मॅडम ती रोप काढा त्याची रोपं भरायची नाहीत आपल्याला, खराब रोप जातं का म्हणे. तर आपल्याला ही रोपं सिलेक्टेड दिली जातात. त्याचबरोबर रोपं दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं. रोपं दिल्यानंतर शेतकरी बंधूंनी 8 ते 10 दिवस रोपं ठेवायची आहेत आणि नंतरच लागवड करायची आहे. आपल्या वातावरणात रोपं शेत झाल्यानंतर तिची लागवड करावी. त्याचबरोबर शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त असे नवनवीन आपले व्हिडिओ येत असतात. रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं. तर बघू शकतो आपण रोपं. आता ही रोपं एकजीव झालेली आहेत त्यामुळे मातीमध्ये कलम मुजलं तरी रोपाला फरक पडणार नाही.
मॅडम जरा पुढे घ्या, आता जी बारीक आहे ती घेऊ नका, पुन्हा भरा पुन्हा भरा, ही चार बारके आहेत ना, तिथं पुढे जाणार ठेवा बाजूला, तुम्ही बघू शकतो आहे. आता ह्या दिवसामध्ये आंब्याला नवीन फुटवा येत असतो, आता जमिनीमध्ये लागल्यानंतर तिची फास्ट वाढ मिळत असते. तर सर्व फळझाडांचा आपल्याला सल्ला, नियोजन, मार्गदर्शन हे आपल्याला मिळत असते. माझी नर्सरी 35 एकरात आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे आणि जिथं आपल्याला 5 वर्षापर्यंत सर्व फळझाडे मिळतात. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि हा माझा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सर्व फळझाडांचा सल्ला, मार्गदर्शन, त्याचबरोबर अनुदानासाठी लागणारी बिले, आपल्याला ही नर्सरी मोठी असल्यामुळे फळबाग योजनेखाली अनुदान घेता येतं. बघू शकतो जो काकाने आपण बेड सिलेक्ट केला होता त्या प्लॉटमधील तोच भरला जातो आहे. बुकिंग केल्यानंतर अशा प्रकारे लेबल लावलं जाते. इथंपर्यंत सर्व ज्या गोष्टी आपल्याला इथं बघता येतील.